उसनवारीचे पैसे मागितले म्हणून एकाची दगडाने ठेसून निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळू बजरंग पवार असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील खरडा गावात तणाव पसरलाय. या प्रकरणी 5 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृत बाळू पवारची मावशी वेणुबाई बाजीराव काळे यांनी जामखेड पोलिसात फिर्याद दिली आहे. सर्व आरोपी फरार आहेत. या आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. सध्या बाळूचा मृतदेह खरडा येथे आहे. खरडा बंदचे आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलंय. खरडा येथे वातावरण तणावपूर्ण आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून ट्रेकिंग फोर्स राज्य राखीव पोलीस दल खरडा येथे दाखल करण्यात आलंय. पोलीस खरडा गावात तळ ठोकून आहेत. त्यांनी आरोपी सगळे धरून आणावा. 8 दिवसात जातो आरोपी सगळे नाही हजार झाले पोलीस स्टेशनला तर सगळं आंदोलन होणार. धरणं आंदोलन करून आम्ही रस्ता चोकोरला आम्ही जाम करणार आहेत. एका त्याला दोन साहेब ते काम करून मला सांभाळत होता. त्याला सांभाळायला कोण नाही लेकर आता त्याला जीवांची जागेवर मारून टाकला. या प्रकरणी या आरोपींचा पोलीस कसून तपास करतायत.